अगदी ना 10 मिनिटामध्ये ही इडली तयार होते आणि इतकी सॉफ्ट आणि स्पॉन्जी आहे ना, तर कधीही मनात येईल ना तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता. आणि त्याच्यासोबत हे जे सांबार बनवले ना ते इतकं टेस्टी लागतं ना, तर चटणीची सुद्धा गरज नाही इतकं हे टेस्टी लागतं. तांदळाच्या पिठाची इडली बनवते आणि पटकन अगदी 10 मिनिटात तयार होईल ना, आणि त्याच्यासोबत चटणी आणि प्लस सांबार पण त्याला आपण म्हणू शकतो, ते सुद्धा खूप छान होतं. तर आज मी तुम्हाला एक छान अशी इन्स्टंट होणारी इडलीची रेसिपी आणि चटणी आणि सांबार दाखवते. दोन वाट्या तांदळाचं पीठ घेते आणि हे घरी तुम्ही आणलेलं तांदळाचं पीठ असेल ना दळून वगैरे ते सुद्धा चालतं, कुठलंही पीठ चालतं म्हणजे तांदळाचं पीठ. तर मी हे 2 वाट्या घेते. आणि ह्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकते मी, रवा जाड बारीक कोणताही चालेल. 1-1.5 वाटी टाकला तरी चालतो, पण मी 1 वाटी टाकते. 2 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी रवा आणि 1 वाटी हे दही घेतलेलं आहे ते पण टाकून घेते. आणि याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, पाणी जास्त पण टाकायचं नाही आहे, थोडं थोडं करून टाकायचं आधी. आणि चांगलं मिक्स करून घेते आणि जास्त पण पातळ करायचं नाही आहे. जसं आपण इडलीला बनवतो ना सेम तसंच बॅटर बनवायचं. हे मी असं बनवलेलं आहे आणि हे 10 मिनटं ठेवून द्यायचं म्हणजे रवा थोडा वेळ भिजतो म्हणून ठेवायचं. तोपर्यंत चटणी किंवा तुम्ही सांबार म्हणू शकता त्याची तयारी करून घेते. तर हे मी कांदे घेतलेले आहेत, मीडियम साईजचे आहेत, 3 कांदे आहेत, ते असे मोठे मोठेच कापून घेते. आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, जसं तुम्हाला तिखट हवं असेल ना तशी मिरची घ्या. तर 2 चमचे मी तेल टाकून घेते, थोडंसं हे भाजून घ्यायचं आहे ना तेलामध्ये म्हणून तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे कांदे टाकून घेते, हे 3 कांदे आहेत आणि 5-6 हिरव्या मिरच्या, 7-8 पाकळ्या लसूणच्या पण टाकून घ्यायच्या. आणि ही 4 चमचे भाजलेली चणा डाळ आहे, म्हणजे फुटाणा डाळ असते ना ती आहे. आणि हे चांगलं 2 मिनटं भाजून घ्यायचं, जास्त पण भाजायचं नाही. हे कांदा थोडासा गुलाबी झाला ना की गॅस बंद करायचा. आणि हे चांगलं भाजलेलं आहे तर मी हे थंड करायला ठेवून देते आणि इडलीसाठी मी पाणी गरम करत ठेवून देते. आणि हे पण चांगलं भिजलेलं आहे, असं बॅटर आहे, जास्त पण पातळ नाही आहे. याच्यामध्ये 1 जे पाकिट असतं ना इनोचं ते घेतलेलं आहे, थोडंसं पाणी टाकून इनो ॲक्टिव्ह करून घेते आणि मग याच्यामध्ये मिक्स करते. आणि मी मीठ आधीच ना टाकलं होतं तर चवीपुरतं मीठ पण टाकून घ्यायचं. आणि हे चांगलं एकाच डिरेक्शननी मिक्स करून घ्यायचं. जेव्हा आपण इडली बनवणार ना त्याच्या आधी आपण इनो टाकायचं. तर इडलीच्या मॉल्स आहेत त्याला मी तेल लावून घेते. आणि हा नाश्ता ना फक्त 20 मिनिटामध्ये तयार होतो, फक्त त्याला भिजायला 10 मिनटं लागतात. आणि सांबार बनवायला कधीही तुम्हाला वाटेल ना तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता, म्हणजे कधी पाहिजे ना तेव्हा कधीही अशा वेळी तुम्ही बनवून खाऊ शकता. इतका हा सहज आणि खायला तर इतका मस्त लागतो ना. आणि इडल्यासुद्धा खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतात. तर असं तांदूळ भिजत घाला, डाळ भिजत घाला, त्यापेक्षा आहे ना हे असं तुम्हाला कधी असं मनात येईल ना त्यावेळी तुम्ही हे असं इडली बनवून खाऊ शकता. तर इडली मी शिजायला ठेवते आणि 10 मिनटामध्ये ही चांगली शिजते. हे पण चांगलं थंड झालेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर इडली शिजते तोपर्यंत हे पण बनवून घेते, म्हणजे पटकन नाश्ता तयार होतो. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची, चवीपुरतं मीठ टाकून घेते. पॅनमध्ये थोडंसं पाणी टाकून घेते, पॅनला तेल होतं म्हणून पाणी टाकलेलं आहे मी. अजून थोडंसं पाणी टाकून हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं.
दोन चमचे तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये फोडणीसाठी. तर याच्यामध्ये एक छोटं टीस्पून असतं ना मोहरी टाकलेली आणि थोडीशी उडदाची डाळ टाकलेली आहे फोडणीसाठी, तीन चार सुक्या मिरच्या आणि भरपूर असा कढीपत्ता टाकून घ्यायचा. त्याची फोडणी मस्त करायची आणि खूप छान होते. आणि हे मी ओतून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि पातळ करायचं हे थोडंसं, जास्त घट्ट नाही ठेवायचं, असं पातळ थोडंसं बनवायचं. तर मी असं पाणी ओतून घेतलेलं आहे भरपूर असं आणि 2 मिनटं ह्याला ना चांगली उकळी येऊ द्यायची की लगेच म्हणजे तयार होते सांबार. मस्त एकदम झालेला आणि खायला तर खूप मस्त लागतं. तर इडल्या पण शिजलेल्या आहेत, थंड करायला ठेवून देते म्हणजे पटकन निघतात. अजिबात अशा चिटकत नाहीत आणि एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्ट अशा मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत. तुम्हाला जर आवडलं असेल ना म्हणजे हा माझा ब्रेकफास्टचा व्हिडिओ, तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा घरी बनवा, तुमच्यासुद्धा अशाच मऊ लुसलुशीत आणि मस्त होतील आणि अगदी 10 मिनटामध्ये तयार होईल तुमचा ब्रेकफास्ट. आणि मी अजून एक रिकमेंड करते की जे मी सांबार बनवलं आहे ना ते तुम्ही ना नक्की ट्राय करा. चटणीची अजिबात गरज नाही आहे, फक्त ह्याच्यासोबत ना एकदा इडली खाऊन बघा किंवा डोसा जरी बनवला असेल ना तो सुद्धा ह्याच्यासोबत खाऊन बघा. तुम्ही हे सारखं बनवून खाल, इतकं हे टेस्टी लागतं. तर तुमच्या असं छान छान कमेंट्स येतात ना तर खूप खूप धन्यवाद. माझे तुम्हाला व्हिडिओ आवडतात आणि तुम्ही मला अशा छान छान कमेंट्स करून सांगता, खूप छान वाटतं. थँक्यू.